दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. सांगलीचे शिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, सांगलीच्या जिल्हा परिषदेत खळबळ. सांगलीचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे हे लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडले आहेत. AM च्या मान्यतेसाठी कला शिक्षकांच्या कडून 1,70,000 ची लाच घेताना सांगलीचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आला आहे. त्यांच्यावरच्या कारवाईने सांगली जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे. शिक्षण विभागाचे अधीक्षक सोनावणेसह विष्णू कांबळे यांना सापळा लावून पकडण्यात आला आहे. कला शिक्षकांच्या कडून 1,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुजय घाटगे यांनी सापळा लावून कांबळे यांना त्यांच्याच घरी लाच घेताना रंगेहात पकडले. सांगली जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या गळाला प्रथमच इतका मोठा मासा लागला आहे. शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून उकळपट्टी जोरात सुरू होती. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, अधीक्षक सोनावणे यांना अटक करण्यात आली आहे.